प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्राचा राज्य सरकार निधी देणार. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 50% हिस्सा देण्यास मंजुरी. गुलाबराव पाटलांच्या हस्ते 8 नव्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण. जिल्हा नियोजन निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध. पुणे पोलिसांची शहरात सकाळपासून गस्त. मुख्य रस्त्यांवरून रूट मार्ट. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानं 82 गावांमधील 2010 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ज्वारी मका गहू पिकांना फटका. बीडच्या माजलगावमध्ये राज्यस्तरीय कापूस आणि सोयाबीन परिषदेचं आयोजन. डॉक्टर मधुरा स्वामीनाथन, डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर अजित नवले उपस्थित राहणार. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेचं टाळ वाजवत आंदोलन. फुलवाला चौक ते महात्मा गांधी पुतळा मार्गाला समांतर रस्ता खुला करण्याची मागणी. परभणीच्या डिग्रज बंदरातून नांदेडसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू. तर आमच्या हक्काचं पाणी आम्हालाच राहू द्या, शेतकरी आणि नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. चंद्रपुरात निर्दयी पतीने केली पत्नी आणि 2 मुलांची निर्घृण हत्या. नागभीड तालुक्यातील मौशी गावातील घटना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला जळगाव दौऱ्यावर. युवा संमेलन कार्यक्रमाला राहणार उपस्थित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव दौऱ्यावर. खेडी शिवारात 55 एकराच्या भूखंडावर तयार करण्यात येणाऱ्या वारकरी भवनचं करणार भूमिपूजन. जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी. रत्नागिरीच्या उबरले परिसरात आढळले 10,000 वर्षांपूर्वीचे कातळशिल्प. कातळशिल्पाचं संशोधन करण्याची अभ्यासकांची मागणी. धुळे जिल्ह्यात कांद्याला मातीमोल दर. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. आरपीआयचा 2 जागांवर दावा. शिर्डी आणि सोलापूरची जागा मिळावी, रामदास आठवलेंची मागणी. गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला कार्यकर्त्यांची गर्दी. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास शरद पवार तत्पर. जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. 4 वर्गांची एकाच शिक्षकावर जबाबदारी. 3 महिन्यांपासून शिक्षकासह विद्यार्थ्यांचीही कसरत. उसळामधील क्रीडा संकुलासाठी प्रशासन उदासीन. निधी मिळूनही काम संतगतीनं होत असल्याचा नागरिकांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यात 54% पाणीसाठा उपलब्ध. कोणत्याही भागात पाणी टंचाई नसली तरी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगार पोलिसांना जुमान्यात. 12 तासात 9 गुन्हे दाखल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.